लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तस तशा आता नवीन राजकीय समीकरणांची नांदी समोर येते. मतदारसंघातील उमेदवारांची चर्चा चालू आहे. जे चर्चेतले मतदारसंघ आहेत तिथं आता नवीन इक्वेशन समोर येत आहेत. यातीलच एक इंटरेस्टिंग मतदारसंघ असणार आहे बारामती मतदारसंघ. बारामती मतदारसंघ हा पवार घराण्याचा एक हाती बालेकिल्ला राहिलाय. मागील दोन निवडणुकात भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील भाजपला या पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावता आला नव्हता. मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पवार घराण्यातच उभी फूट पडली आहे. पुतणे अजित पवार यांनी थेट काका शरद पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षच ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात. याच फुटीमुळे बारामती मतदारसंघात देखील इंटरेस्टिंग लढत होण्याची शक्यता आहे. नुकतीच बारामतीत अजित पवार यांनी सभा घेतली. या सभेत अजित पवारांनी उगाचच इमोशनल न होता लोकसभेला मी देईल त्याच उमेदवाराला मतदान करा असं आवाहन केलंय. म्हणजे थोडक्यात अजित पवार गटाला भाजपकडून ही जागा देण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांचं हे भाषण चालू असताना अचानक एक कार्यकर्ता स्टेजवर आला. त्याने वहिनींची उमेदवारी डिक्लेअर करा अशी मागणी केली. अजित पवारांनी देखील त्याची मागणी खोडून न काढता फक्त ही बारामती आहे असा मिश्किल टोला हाणला. त्यामुळेच बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवणार का यावर पुन्हा चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे आता अजित पवार गटाकडे सुनेत्रा पवार हाच सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यास परफेक्ट उमेदवार आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी. तर सुनेत्रा पवार यांची ओळख ही केवळ अजितदादा यांची पत्नी एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाहीये. मूळच्या पाटील कुटुंबातील असलेल्या सुनेत्रा पवारांनी संपूर्ण आयुष्यभर राजकारण अगदी जवळून पाहिलंय. सुनेत्रा पवार या धाराशिवचे पॉवरफुल नेते आणि माजी खासदार आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी. त्यानंतर त्या लग्नानंतर पवार घराण्यात आल्या. अजित पवारांशी विवाह झाल्यानंतर सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय झाल्या. पण थेट राजकारणात त्यांनी कधीही प्रवेश केला नाही. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, हायटेक टेक्सटाईल पार्क, कापड उद्योग या उद्योगांशी त्यांनी अनेक संस्था जोडल्या. त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. ग्राम स्वच्छता, स्मार्ट विलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून त्या सक्रिय आहेत. सुनेत्रा पवार शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. या सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य आहेत. अजित पवारांनंतर आपल्या पार्थ आणि जय या दोन मुलांना राजकारणात आणण्यासाठी त्या अत्यंत आग्रही होत्या. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये तर सुनेत्रा पवार यांचे तब्बल 6 नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात होते. घरात नणंद सुप्रिया सुळे आणि स्वतःचा मुलगा पार्थ, तर बारामतीमधून नात्याने भाचे असणाऱ्या कांचन कुल, धाराशिव मधून राणा रणजित सिंह पाटील आणि ओम राजे निंबाळकर हे दोन पुतणे आणि धुळ्यातून कुणाल रोहिदास पाटील हा भाचा हे सगळे रिंगणात होते. थोडक्यात सुनेत्रा पवार यांचा राजकीय वावर हा तगडा आहे. सोबतच अजितदादांची शरद पवारांपासून वेगळी भूमिका घेण्यामागे त्यांना सुनेत्रा पवार यांचं पुरेपूर पाठबळ होतं. त्यानंतर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना देखील त्या जाहीरपणे उपस्थित राहत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दौंड शुगर येथे मोळी पूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. अजित पवारांच्या अनुपस्थितीत अजित पवारांच्या प्रभाव क्षेत्रात सुनेत्रा पवारांनी आपलं काम सुरू ठेवलंय. सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरमधून पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांची उमेदवारीची चर्चा रंगू लागली होती. पुण्यातील वारजे भागात सुनेत्रा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संसदेचे चित्र असलेले बॅनर लागले होते. थोडक्यात सुनेत्रा पवार अलीकडे राजकारणात उघडपणे भाग घेऊ लागले आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. सोबतच जर अजित पवार यांना विधानसभेपूर्वी शरद पवारांपेक्षा त्यांची ताकद कशी जास्त आहे हे दाखवून द्यायचं असेल तर त्यांना होम पिच म्हणजे बारामती ताब्यात घेणं महत्वाचं आहे. अशा वेळी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जर दुसरा उमेदवार त्यांनी दिल्यास पवारांची हक्काची मतं डिवाइड होण्याची शक्यता मावळते. मात्र त्याचवेळी जर पवार घराण्यातूनच उमेदवार दिल्यास पवारांची मतांमध्ये होणारी विभागणी आणि मतदारसंघात भाजपचं पाठबळ याच्या जोरावर अजितदादा ही सीट सहज जिंकू शकतात.
त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी हे अजित पवारांसाठी एक परफेक्ट ऑप्शन ठरतो. त्यामुळे येत्या काळात अजित दादा हा ऑप्शन वापरण्याची शक्यता अजून तरी टाळता येत नाहीये. अशाच नवनवीन इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.